राम राम मंडळी, हरिश्चंद्र देसाई, मानी पाडगाव भुदरगडकर कोल्हापूरकर। आज आपण सेंद्रिय शेतीचा जो काय आपला राबवलेला उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून जो पालापाचोळा आपल्या घराच्या कडेला किंवा झाडांच्या जो पडलेला असतो आणि इतर पण पालापाचोळा जी झाडांच्या खाली बऱ्यापैकी बायोमास जे असतं त्याला बायोमास म्हणतात, तर असे पडलेला आपण पालापाचोळा याच्यापासून आपण एक चांगलं कंपोस्ट खत बनवू शकतो। आणि आता लागणाऱ्या येणाऱ्या जो आपण मूग करणार आहे त्या मुगासाठी आपण एक कंपोस्ट खत बनवायला लागलोय। आणि या कंपोस्ट जे काही सेंद्रिय खत आपण बनवतोय बायोमासपासून, तर हे कसं बनवायचं आहे याचा आपण आता सविस्तर हे सगळं पाहायचं आहे। तर आपण आता इथं घेतलंय पहिलं जे जीवामृत बनवलेलं आहे गाईच्या गोमूत्रापासून, आपल्या ज्या देशी गाई आहेत त्या देशी गाईंच्यापासून जे जीवामृत आपण बनवलेलं आहे, तर या जीवामृतात आपल्याला काय करायचं आहे की त्याच आपल्या गाई ज्या आहेत त्या गाईंचं जे आपण शेण साठवून ठेवलेलं आहे, तर आता या शेणाला हे शेण आपण काय करायचं याच्यात मिक्स करायचं आहे या जीवामृतात। आणि मिक्स करून त्याची थोडी स्लरी करून मिक्स करून हे आपल्याला काय करायचं आहे की जो पालापाचोळा आहे या पालापाचोळ्याला काय करायचं त्याच्यावरती शिंपडायचं आहे, म्हणजे त्याचे थर लावलेले आहेत आपण आता दाखवतो तुम्हाला। तर ते शिंपडून हे काय होतं की या पालापाचोळ्याला हे काय करतं याच्यात जे काही जीव तयार असतात ते जीव काय करतात त्या जीवांना आपण ते खाद्य देतो जे पालापाचोळा बायोमास आहे ते खाऊन काय होतं एक चांगलं कंपोस्ट खत सेंद्रिय खत तयार होतं। आणि हे खत आपण कशाला वापरायचं आहे जो आपण आता सेंद्रिय मूग करणार आहे त्याच्यासाठी ह्या खताचे आपण भात जे आपला आहे सेंद्रिय काढल्यानंतर आपण तिथे मूग करणार आहे किंवा भाजीपाला करणार आहे सेंद्रिय पद्धतीनं, तर हा जो सगळा भाजीपाल्यासाठी आपण याची आत्ताच आपण काय केली तयारी केलेली आहे। तर अशा पद्धतीनं याला काय करायचं पूर्ण जे जीवामृत आहे जीवामृतात या शेणाला काय करायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आपण हे मिक्स करून घेऊ पहिला पूर्ण, तर ही जी सेंद्रिय शेती तुमच्याकडे जर अशा पद्धतीनं तुम्ही जर काही उपक्रम राबवत असाल तर कशा पद्धतीनं राबवताय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। आणि एक वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर ते पण सुचवा कशा पद्धतीने तुम्ही करताय। हे आपल्या देशी ज्या गावठी गाई आहेत तर दोन आपल्या आहेत एक कामधेनू आणि राधा, तर तिचं जे शेण आहे जे अगदी देशी गाईंचं शेण ते या देशी गाईंचं शेणापासूनच आपण हे जी काय कंपोस्ट तयार करायचं आहे सेंद्रिय पद्धतीनं, म्हणजे सेंद्रिय खत जे आपण तयार करणार आहे हे आपण तुम्ही छोट्या पद्धतीनं परस बागेत आपली जी काय जी आजूबाजूची झाडं असतात त्यांचा पडलेला पालापाचोळा आणि थोडं जीवा म्हणजे गोमूत्र वगैरे असं जर मिळालं तर आपण त्याचं पण कंपोस्ट छोट्या बॅगमध्ये पण शहरात देखील करता येईल करतात लोक किंवा करता येईल। तर बऱ्यापैकी आता त्यात मिक्स झालेला आहे, आता आपण याला काय करायचं टाकून घ्यायचं आहे आपण याला टाकून घेऊ। तर आता आपण हे जे बायोमास आहे म्हणजे ही झाडांची पानं आहेत इकडे बघा ही पानं जी आहेत जी अर्धवट कुजलेली आहेत अशी पानं हे घरातलं सगळं जे काय आपलं जे काय उरलेलं जे मटेरियल असते जे जैविक मटेरियल असते कांदा भाजी हे सगळं असं जे जे घरातून वेस्टेज मटेरियल बाहेर पडतं हे आपण टाकू शकतो। एक आपला हा हौद आपण तयार केलेला आहे छोटासा जो गोबर गॅस आता बंद पडल्यामुळे तोच हौद आम्ही वापरला आहे आणि घराच्या शेजारीच केलंय। तर अशा पद्धतीनं हे जीवामृत आपल्याला ही जी स्लरी आहे ती वर अशी ह्याच्यावर अगदी व्यवस्थित टाकून घ्यायची जेणेकरून याचं विघटन चांगल्या पद्धतीने होईल। अगदी जे जीवामृतात जे काही जीव आहेत त्यांना जे आपण हे काही खाद्य द्यायला लागलोय हे खायला तर बायोमास ते खाऊन ज्यावेळी त्यांच्यातून जे काय जे खत तयार होईल ते आपल्याला कंपोस्ट खत म्हणतो त्याला किंवा अगदी सेंद्रिय पद्धतीने 100% हे आपण केलेलं आहे। तर याचे आपण थर लावले हे बघा तुमच्या लक्षात येईल त्याचा काजूचे पण वरची टरपाल आहेत आणि असं हे सगळं मटेरियल याच्यात आहे हे बघा हे सगळं। तर
याच्यात नंतर ह्याला आपण काय करायचं ते दाखवतो, बघता येईल। तर ह्या पद्धतीने असं हे सगळं पसरवून घेऊ। तर आता हे अगदी पूर्णपणे भिजलेलं आहे, म्हणजे अगदी त्याला व्यवस्थित एक थर आपण दिलेला आहे काय। तर आता याच्यावर आपण काय करायचं, परत असे थर द्यायचे। आता याच्यावर परत हा सगळा पाला जो बायोमास आहे याच्यावर काय करायचं, पसरवून घ्यायचं। आता पसरवून घेऊ, असं पसरवून घेऊ, आणि हे पसरवून झाल्यानंतर पुन्हा परत हीच आपण प्रक्रिया परत करायची। त्याच्यावर पुन्हा हे जे काही आपण जी काही स्लरी केलेली आहे, जे शेण आणि जी गोमृत हे आहे, ते आपण त्याच्यावर पुन्हा त्याचा थर लावून घ्यायचा आहे। चला आपण आता हे बघू। बरं, हे आपण पानं टाकलेले परत वरती थर दिलाय, तर थराच्या वर याच्यावर आपण याला पुन्हा वरती एक थर द्यायचा। चला ह्याला आपण आता असं झाकून घेतले, झाकून मग याच्यावर थोडं अशा पद्धतीनं याला झाकून घ्यायचं। झाकून घेतल्यामुळे काय होईल की आत अगदी उष्णता तयार होते आणि अगदी त्या जे काय कंपोस्ट जे खत तयार व्हायची प्रक्रिया जी होते ती चांगल्या पद्धतीनं परिपूर्ण होते। आणि अशा पद्धतीनं ह्याला आता आपण झाकून ठेवूया, आणि ज्यावेळी हे तयार होईल, आपण ज्यावेळी मुगाला वापरणार आहे त्यावेळी आपण बघायचं आहे की याचा कशा पद्धतीनं आपल्या पिकावर त्याचा उपयोग होतो आणि कशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रक्रिया आपण करतो। चला तर आपण आता सेंद्रिय शेती भाग जो चौथा भाग होता, तर सेंद्रिय शेती आपण जी केलेली आहे, या भाताच्या सेंद्रिय शेतीसाठी आपण जे जीवामृत वापरलं, त्यानंतर जे गांडूळ खत वापरलं, किंवा या सेंद्रिय शेतीसाठी जे आपण मासे जे माशांची जी विष्ठा आणि माशांचं कल्चर झालेलं पाणी शेतासाठी वापरलं, आणि अशा पद्धतीनंच एक कंपोस्ट खत पण आपण आता बघितलं, जे कंपोस्ट खत जे सेंद्रिय खत म्हणून आम्ही जे कंपोस्ट खत तयार करतो ते कशा पद्धतीने तयार करायचं हे तुम्ही आता सगळं बघितलेलं आहे। तर हे खत देखील आपण या भात शेतीला वापरलेलं आहे, आणि हे आता जी आपली सेंद्रिय जे भात आलेलं आहे ते अगदी बघा किती अगदी छान अगदी चांगल्या पद्धतीचे, म्हणजे थोडं पीक कमी राहतं याचं, पण वजनदार आणि चांगली चव राहते ह्या भाताला। तर अशा पद्धतीचं आता हे पिकायच्या थोडी अर्धी अर्धी लोंब पिकलेली आहेत आणि अर्धी अजून थोडं ओलं आहे, म्हणजे अजून थोड्या दिवसांनीही आता कापायला येणार आहे। तर अशा पद्धतीचं जे आपण सेंद्रिय शेती जी केली, या सगळ्या सेंद्रिय शेतीमध्ये आपण आज बघितलं की कंपोस्ट खत जे बायोमास असतं, जे बायोमास जे झाडांचा पाला घरातलं जे काय जैविक घटक असतात, भाजीपाला जो उरलेला आणि इतर सगळं जे असतं ते आपण सगळं एका खड्ड्यात टाकून त्याला जीवामृत आणि गाईचं जे शेण आहे त्या सगळ्या शेणाचा वापर करून त्याचे थर लावून हे जे आपण कंपोस्ट खत तयार करतो हे ह्याला देखील वापरलेलं होतं। आणि आता आपण ही जे आता आपण तयार केलेलं आहे हे कशासाठी केलेलं आहे, जी आपण मुगाची शेती आपण जे उन्हाळी मूग जो करणार आहे हे भात काढल्यानंतर त्या मुगाच्या शेतीसाठी आपण काय केले ते कंपोस्ट तयार केलेलं आहे। तर आता ते कशा पद्धतीनं तयार होतोय, त्याच्यात कशा पद्धतीनं अगदी आणि त्या कंपोस्टचा किती मुगाला उपयोग होणार आहे, या सगळ्या पद्धतीचा आपण काय करायचा पुढचा अभ्यास चालू ठेवायचा आहे। तर हे आपलं आता सेंद्रिय भात जे केलेलं होतं ते आपलं अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे, त्याची आपण हार्वेस्टिंग कसं करणार आहे, त्याला कापायचं कसं आहे आणि कशा पद्धतीनं त्याला आपण घरापर्यंत घेऊन जायची जी काय प्रोसिजर आहे, अगदी त्यात पावसानं आम्हाला साथ द्यायला पाहिजे। पाऊस अवकाळी पाऊस अजून आपल्या इकडे चालू आहे आणि ह्या अवकाळी पावसामुळे काय होतं की भात जर कापलं आणि जर आडवं करून ठेवलं तर त्याच्यावर पाऊस जर पडला तर ते भात घळून जाणार, किंवा अशा पद्धतीच्या अडचणी नैसर्गिक अडचणी येतात। आणि या सगळ्या अडचणींनाच जे काय दूर करत करत हे घरापर्यंत कसा आपल्याला न्यायचा आहे कापून, या सगळ्या गोष्टी आपण इथून पुढे बघायच्या आहेत। तर आपल्याला आपण जे सेंद्रिय शेती जो भाग चौथा आहे भात शेतीचा तो बऱ्यापैकी आपण आता इथंपर्यंत बघितलेला आहे, तर इथून पुढे आपण जो काय सेंद्रिय मूग करणार आहे त्याच्यासाठी पण ते पाहण्यासाठी सेंद्रिय जो काय शेतीचा भाग पाचवा येईल त्याच्यासाठी कनेक्टेड राहणार आहे। अजून आपल्याला हार्वेस्टिंग करताना पण त्याचे व्हिडिओ येतील, पण पुढे जो आपण मूग जो करणार आहे याच्यासाठी पण आपण कनेक्टेड राहा सह्याद्री डिस्कवरी व्हिलॉग बरोबर। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतरांनाही पाठवा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब का करा, तर तुम्हाला जो असा एखादा इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार त्यावेळी तुम्हाला तो आणि बेल आयकॉनचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला त्याचा ऑटोमॅटिक मेसेज येतो।
मोबाईल वर इतर वेळ समजा मी पाठवल्यानंतर समजतं, तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा, कमेंट करा की जर आमच्याकडून काही चुका होत असतील तर तुमच्या कमेंटमधून त्या मला सुधारता येतील आणि कशा पद्धतीने कंपोस्ट तयार करता करावं लागतं हे पण जर काय आमचं काही चुकत असेल तर तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात याबद्दल जर काय माहिती तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा आणि आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.